ताज़ा हालात न्यूज़ लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका एक बार फिर से खुशामदीद कहता हूं। आप देख रहे हैं ताज़ा हालात न्यूज़ लाइव। दिगलू शहर के अहम खबरें देखिए। दिनांक 27 मे पोलीस स्टेशन देगलूर हद्दीतील सर्व नागरिकांना देगलूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भगवान दबडगे यांचे आवाहन। कोणीही महत्त्वाच्या कामाशिवाय रोडवर, बाजारात, सार्वजनिक ठिकाणी फिरू नये व थांबू नये। तसेच व्यापारी बांधवांनी सकाळी 9 पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवावी। संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या दरम्यान जिल्हाधिकारी नांदेड यांनी 144 CRPC प्रमाणे कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। कोणीही महत्त्वाच्या कामाशिवाय रोडवर थांबू नये किंवा फिरू नये। कोणी विनाकारण फिरताना मिळून आलास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन देगलूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे। 26 मे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक व पोलिसांना पाठविण्यात यावे या मागणीचे निवेदन ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर यांनी अरविंद बोळंगे तहसीलदार देगलूर, उपजिल्हा अधिकारी शक्ती कदम देगलूर, रमेश सर्वदे उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती देगलूर, भगवान दबडगे पोलीस निरीक्षक देगलूर, आदित्य लोणीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे मरखेल, तसेच जिल्हाधिकारी विपिन इटनकर नांदेड यांना या मागणीचे निवेदन दिले। यावेळी युवक शहर अध्यक्ष सुमित कांबळे, शिवा डाकोरे आदी उपस्थित होते। मागील काही दिवसापासून देगलूर शहरात तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद आदी हॉटस्पॉट शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहे। काही गावात सामंजस्याने शहरातून आलेल्यांना शाळेत अथवा ग्रामपंचायतीच्या इमारतीत ठेवण्यात येत आहे, मात्र काही गावात बाहेरून आलेले ग्रामस्थांचे ऐकत नसल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे ते आपल्या घरी आम्ही होम क्वारंटाईन राहू अशी गवाही देत असले तरी ते आपल्या घरी न राहता गावभर फिरत असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्यांकडून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागील 2 महिन्यात देगलूर तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्हचा रुग्ण आढळला नाही, हे सुदैवाची बाब आहे। तरी या पार्श्वभूमीवर, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक व पोलिसांना पाठवण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले।